कुठल्याही किमतीमध्ये 2024 ची निवडणूक जिंकायची आणि राज्यामध्ये पुन्हा सरकार स्थापन करायचं यासाठी भारतीय जनता पार्टी जोरदारपणे कामा लागलेली आहे. म्हणजे अजित पवारांनी प्रचाराची सुरुवात केली असली तरी भारतीय जनता पार्टीचं जे महत्त्वाचं काम आहे की मतविभागणी महाराष्ट्रामध्ये कशी घडेल आणि त्याचा फायदा कसा होईल त्यासाठी भारतीय जनता पार्टी करत असलेली तयारी किंवा करत असलेले प्रयत्न याकडं महाविकास आघाडीचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आणि महाविकास आघाडी आपल्याला लोकसभेमध्ये जे यश मिळालं त्या यशाच्या धुंदीतच आजही आहे. परंतु भारतीय जनता पार्टी मात्र भविष्यामध्ये जी महाविकास आघाडीला जेवढ्या टक्क्यामध्ये मतं मिळाली आहेत त्या टक्क्याला कसा छेद द्यायचा यासाठी एक मोठी प्लॅनिंग करते. त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजीव पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, प्रकाश आंबेडकरजींचं एक विधान आता महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वत्र चर्चेला येत आहे की त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सगळे सोयरे या शब्दाला त्यांनी हरकत घेतलेली आहे. आणि सगळे सोयरे चा जो अध्यादेश निघालेला आहे हा अध्यादेश रद्द करावा किंवा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला जे कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहे जे 50-55 लाखापर्यंत जी काही संख्या आहे तर हे सगळे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत अशा पद्धतीची एक अत्यंत गंभीर मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे. आपल्या जर आठवत असेल तर प्रकाश आंबेडकर यापूर्वी मनोज जरांगे पाटलांच्या व्यासपीठावर गेले होते, त्यांना भेटले होते, त्यांच्या मागणीला अप्रत्यक्षपणे त्यांनी पाठिंबा दिला होता. आणि प्रत्येकाचा वाटा हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे असं सो कॉल्ड विधान त्यांनी केलेलं होतं. परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर मात्र त्यांची भूमिका बदललेली दिसते आणि ते आता ओबीसीची बाजू घेण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत आहेत त्यांच्या कालच्या विधानावरून. तशी त्यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाशे यांचीही भेट घेतली होती हेही आपण जाणताच. त्यांचं विधान किंवा ते कोणाच्या भेटी घेत आहेत हे काहीही महत्त्वाचं नाही. महत्त्वाची एक वेगळी गोष्ट आहे की आता पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचितचा महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव झाला ही गोष्ट खरी असली त्याचं प्रकाश आंबेडकरांना दुःखच नाही किंवा त्याचं शल्यही नाही की महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीनं आपल्या पक्षाचा दारून पराभव होतोय आणि आपल्या मत पर्सेंटेज वोट पर्सेंटेज जे आहे ते दिवसेंदिवस खाली चाललेलं आहे. आता आपण 3% आत आलेलो आहोत त्याचं त्यांना दुःख नाही का नसावं हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यांना स्वतःचा पक्ष मोठा करायचाच नाही किंवा कुणी निवडून नाही आलं तर प्रकाश आंबेडकरांना काही फरक पडत नाही, त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे असाच त्याचा अर्थ होतो. त्यांना कसलाही खेद नाही, खंत नाही, दुःख नाही. उलट ते आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्या 2024 पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन पक्षांबरोबर युती करून लढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यातला एक पक्ष आहे MIM. तुम्हाला MIM हा शब्द ऐकल्या तुम्हाला धक्का बसला असेल. अहो, MIMची आणि प्रकाश आंबेडकरांची युती तर तुटलेली आहे, दोघांचं जमत नाही आहे. म्हणजे असदुद्दीन ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांचं सध्या जमत नाही आणि तुम्ही त्यांची युती होईल म्हणता, पण हो हे गोष्ट खरी आहे. आणि या दोघांची ओवैसी आणि आंबेडकरांची युती व्हावी यासाठी केंद्र स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. अगदी केंद्रात भारतीय जनता पार्टीचे जे महत्वाचे नेते आहेत हे ओबीसींना सांगतायत आता किंवा ओबीसी आणि आंबेडकर एकत्र यावेत यासाठीचे प्रयत्न आता केंद्र पातळीवरून सुरू झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टी घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. सांगितलं जातं की त्यांचा आंबेडकरांशी संवाद चालू आहे, त्यांचा तिकडे ओवैसी यांच्याबरोबरही संवाद चालू आहे आणि केंद्रातले नेतेही ओवैसीला बोलत आहेत. त्यामुळं काही दिवसामध्ये जर प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी आपल्याला एका व्यासपीठावर दिसले आणि दोघांनी हात उंचावून आम्ही पुन्हा युती केलेली आहे असं जर म्हटलं आणि उद्या 2024 विधानसभेची निवडणूक आम्ही आता तिसरी आघाडी म्हणून लढणार आहोत अशा प्रकारची जर घोषणा केली तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. प्रश्न काय आहे? प्रश्न आहे महाविकास आघाडीला जेवढी मतं मिळाली त्या मतांमध्ये 4-5% छेद देता येईल का हा सर्वात मोठा प्रश्न भारतीय जनता पार्टीला आहे. भारतीय जनता पार्टीला ही गोष्ट माहीत आहे
की एकनाथ शिंदे सोबत असल्यामुळं किंवा अजित पवार सोबत असल्यामुळं आपण उद्या विधानसभेची निवडणूक जिंकू शकत नाही ह्याची त्यांना पूर्ण खात्री पटलेली आहे. अजित पवार 20-22 आमदारांच्या पुढे जाऊच शकत नाहीत आणि एकनाथ शिंदेसुद्धा 25 आमदारांच्या पुढे जाऊच शकत नाहीत याची आकडेमोड किंवा याचं गणित भारतीय जनता पार्टीकडे आहे. आणि अजित पवारांमुळे एकनाथ शिंदेला फोडून सोबत घेतल्यामुळे किंवा महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये जो काही प्रकार भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आला त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या स्वतःच्या आमदारामध्ये एक मोठी आता दरी निर्माण होणार आहे. म्हणजे 103 लोक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले होते त्यामध्ये त्यांचा आकडा आता खूप मोठा कमी होणार आहे याची त्यांना जाणीव आहे. आणि असं घडल्यामुळे आपण काही पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता नाही याची खात्री पटल्यामुळे काहीही करून कुठल्याही किमतीमध्ये महाविकास आघाडीकडे जाणाऱ्या मतांमध्ये फूट पाडायची किंवा त्या मताची विभागणी करायची हा एकमेव अजेंडा सध्या भारतीय जनता पार्टीच्या समोर आहे. आणि हा अजेंडा यशस्वी करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून किंवा दिल्लीवरून जे जे काही करता येण्यासारखं आहे त्या गोष्टी सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. प्रकाश आंबेडकर कुठल्याही किमतीमध्ये महाविकास आघाडीची मते वाढतील किंवा महाविकास आघाडीला मदत होईल यासाठी प्रयत्न करणारच नाहीत अगदी अगदी खात्रीने करणार नाहीत कारण ते त्याला करायचंच नाही त्यांच्या ते धोरणातच नाही त्यांना जे करायचं आहे ते काम ते सतत वेगळं करत आलेले आहेत. लोकसभेमध्ये ते काम त्यांना सक्सेस झालं नाही कारण लोकांनी प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या एकूणच कार्यपद्धतीला ओळखलं त्यामुळं प्रकाश आंबेडकरांवर किंवा वंचितवर प्रेम करणारा मतदारसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यापासून पूर्णपणे दूर गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं. आणि उद्या असंच महाराष्ट्रामध्ये 2024 विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा घडणार आहे. सर्वात मोठा धक्का जो महाराष्ट्रामध्ये लोकसभेला बसला तो 3 फॅक्टरचा सर्वात मोठा धक्का महायुतीला बसला. त्याच्यामध्ये मराठा मुस्लिम आणि दलित मतदारांचा सर्वात मोठा फटका महायुतीला लोकसभेमध्ये बसला. कोणत्याही किमतीमध्ये मुस्लिम मतदारांमध्ये फूट पाडायची म्हणजे मुस्लिम मतदारामध्ये 2-3% जरी मतदान आपण बाजूला काढू शकलो तर तो प्रयत्न करायचा. दलित समाजाच्या मतदारामध्ये 2-3% फरक फूट पाडण्याचा प्रयत्न करायचा मतविभागणी करण्याचा प्रयत्न करायचा. आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सर्व त्यांचे उमेदवार आमदार आहेत जेवढे आज आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये मराठा आमदार भारतीय जनता पार्टीचे यांच्यावरती जबाबदारी द्यायची किंवा उद्या ते ज्यांना ज्यांना तिकीट देतील त्यांच्यावरती जबाबदारी द्यायची की मराठा समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फूट पाडावी किंवा फूट पाडण्याचा प्रयत्न करायचा. असं घडलं तर 4.5-6% जर फूट पाडू शकलो आपण किंवा मतविभागणी करू शकलो लोकसभेमध्ये पडलेल्या मतांमधून 1-5% मतं महाविकास आघाडीची बाजूला काढू शकलो तर आपण सरकार स्थापन करण्याइतपत आपली मजल जाऊ शकते याची खात्री भारतीय जनता पार्टीला आहे. आणि भारतीय जनता पार्टी नेहमी कागदावर गणित घालते आणि ती प्रत्यक्षात राबवते. भारतीय जनता पार्टी केवळ भाषणापुरतं गणित घालत नाही भारतीय जनता पार्टी एक दक्ष पार्टी आहे शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरू असतो. शेवटच्या क्षणापर्यंत निकराची लढत देण्याची त्या पार्टीच्या कार्यकर्त्याची आणि पक्षाची ताकद आणि तयारी मनापासूनची असते. महाविकास आघाडीची अशी तयारी आज तरी दिसत नाही. शरद पवार अद्याप बाहेर पडलेले नाहीत किंवा त्यांची काही विधानसभेची मोर्चेबांधणी मैदानात अजून अद्याप सुरू झालेली नाही. तीच परिस्थिती उद्धव ठाकरे यांची आहे तीच परिस्थिती काँग्रेस पक्षाची सुद्धा आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपले आमदार सुद्धा काँग्रेस पक्षाला सांभाळता आलेले नाहीत ही परिस्थिती काँग्रेस पक्षाची किंवा नाना पटोले यांची आहे. तर इकडे भारतीय जनता पार्टी मात्र ओवेसी आणि आंबेडकर या दोन जिंकून देणाऱ्या नेत्यावर आता डाव लावण्याच्या पूर्णपणे तयारीत आहेत. महाविकास आघाडीला जर पराभूत करायचं असेल महाविकास आघाडीची जर मतं बाजूला काढायची असतील तर ओवेसीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये केलाच पाहिजे याची खात्री आता पूर्णपणानं भारतीय जनता पार्टीला पडलेली आहे. आणि दलित मतांमध्ये फूट पाडण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचा उपयोग केलाच पाहिजे याचीही तयारी
आता भारतीय जनता पार्टी करते. मित्रांनो, दलित मंडळी जेवढे मतदार आहेत, मतदार बांधव आहेत, दलित बांधव किंवा जेवढे मुस्लिम बांधव आहेत, मुस्लिम बांधवांनी गेल्या निवडणुकीमध्ये 2019 ओबीसीच्या भाषणाला बोलून 3.5% मुस्लिमांनी ओबीसींना मतदान केलेलं होतं आणि दलितांनी सुद्धा आंबेडकरांच्या चेहऱ्याकडे पाहून 5% दलित हे 2019 निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे गेलेले होते. त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा किंवा तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचा प्रचंड मोठा पराभव झाला, कारण त्यांच्यामध्ये मतविभागणी खूप मोठ्या प्रमाणात झाली. समविचारी समधोरणी जी मतं आहेत या मतांमध्ये फूट पाडण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने 2019 निवडणुकीमध्ये केलं. तोच प्रयोग आता 2024 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करण्याची पूर्णपणे तयारी झालेली आहे. प्रकाश आंबेडकर तर आता कामा लागलेत. प्रकाश आंबेडकर तर आता मनोज जरांगे पाटील यांचं जे जोरदार आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू आहे या आंदोलनामध्ये सुद्धा फूट पाडण्याच्या तयारीमध्ये आहेत, किंवा मनोज जरांगे पाटलाची मागणी बोथट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली की काय, अशा प्रकारचा संशय आता पूर्णपणाने येतो आहे. महाराष्ट्रामध्ये जर ओबीसी आणि प्रकाश आंबेडकर यांची पुन्हा युती झाली, ते पुन्हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर आले, तर त्यांच्या येण्याचा जो हेतू असेल तो त्यांचे आमदार निवडून आणणे हा नसेल. विधानसभेमध्ये त्या दोन्ही नेत्यांच्या विचाराचं प्रतिनिधित्व घ्यावं विधानसभेत हाही त्यांचा विचार नसेल. त्या दोघांचा एकच विचार आणि हेतू असू शकतो किंवा असेल, किंवा एका तयारीनेच ते मैदानामध्ये उतरतील आणि ती म्हणजे महाविकास आघाडीचा पराभव हे त्यांचं ध्येय असेल आणि एवढ्यामध्येच ते समाधानी होतील. त्यांचा विजय झाला काय आणि झाला नाही काय याची त्यांना कसल्याही प्रकारची खंत वाटत नाही किंवा कसल्या पद्धतीचं त्यांना दुःख वाटत नाही. ओबीसी तर उमेदवार उभे करून मोकळे होतात आणि भाषणं करून निघून जातात, त्या उमेदवारांचं पुढे काय होतं ते कधी ते बघतही नाहीत आणि त्याच्या सुखदुःखाचीही ती चर्चा करत नाहीत किंवा दखल सुद्धा घेत नाहीत, कारण त्यांचा उद्देशच उमेदवार विजयी व्हावा असा नसतो. तशीच परिस्थिती प्रकाश आंबेडकरची जी आज दिसते, तशीच भूमिका त्यांनी घेतलेली दिसते की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते विधानसभेमध्ये जावेत किंवा जिल्हा परिषदेत निवडून यावेत किंवा नगरपालिकेला निवडून यावेत ही त्यांची भूमिका असं नाही. आम्ही सातत्याने हे सांगत आलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याला माझं हे विधान आवडत नाही. ते कमेंट बॉक्समध्ये खूप शिव्या घालतात, आजही ते घालतील, मला त्याचा मलाही दुःख नाही. परंतु प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही अत्यंत संशयास्पद पूर्वीपासून होती, आजही आहे आणि भविष्यातही ती तशीच राहण्याची शक्यता आहे. आणि आता ओबीसी आणि आंबेडकर यांच्यात कितीही वाद निर्माण झाला असला किंवा मागच्या काळामध्ये त्या दोघांमध्ये फाटलं असलं तरी ते पुन्हा एकत्र जुळवण्याचा प्रयत्न देशाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा आणि महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस हे करत असल्याची खात्रीला एक बातमी आता रिंगणच्या हाती आलेली आहे. विरोधी पक्ष काय करतो यापेक्षा विरोधी पक्षाला चा काट काय आहे किंवा कशा पद्धतीने विरोधी पक्षाच्या मताला गळती लावायची हे जे महत्वाचं धोरण आहे हे धोरण अत्यंत मास्टर माइंडनं आखलं जातंय आणि त्याला यश येत असल्याचं दिसतंय सुद्धा. प्रकाश आंबेडकरांची त्या संदर्भातली तयारी प्रकाश आंबेडकरांच्या मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून दिसते आहे. तर येत्या काही दिवसामध्ये ओबीसी महाराष्ट्रामध्ये 288 जागा लढवणार अशा पद्धतीची एक मोठी पत्रकार परिषद तेही घेणार आहेत आणि त्यानंतर मग आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेणार आहोत अशी घोषणा ही दोन नेते मंडळी करतील आणि मग छोटे मोठे पक्ष अजून सोबत घेऊन तिसरी आघाडी तिसरा पर्याय अशा पद्धतीची घोषणा करून किंवा तिसऱ्या पर्यायाच्या नावावर महायुतीला विजयाकडे घेऊन जाण्याचं काम ओबीसी आणि प्रकाश आंबेडकर हे पुन्हा करतील याची माहिती तुम्हा सर्वांना असली पाहिजे आणि तुम्ही सर्वजण या भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांच्या संदर्भात सजग असला पाहिजे यासाठी ही बातमी आज आपल्यापर्यंत पोहोचवली. अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.